नमस्कार मंडळी. तर आज मी चाललो आहे पुण्याला आणि हा आहे पंढरपूर ते पुणे पालखी मार्ग. मस्त असा रस्ता बनवला आहे गव्हर्मेंटने, जबरदस्त रस्त्याचं काम झालेली आहेत आणि खूप चांगलं असं काम झालेलं आहे या रस्त्याचं. पालखी मार्ग आहे हा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, या मार्गानं पालखी येते. तर आत्ता आम्ही थांबलो आहे ट्रेनच्या, ट्रेन आली आणि तिथे गेटवरती थांबलो आहे. आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही या उजव्या कोपऱ्यात ते जे दोघं जण बोलत आहेत त्यांचं काहीतरी गहन डिस्कशन चालू आहे. आणि याचा उद्देश हाच आहे की असं बघितल्यानंतर वाटतं की कोणत्या तरी महत्त्वाच्या विषयावरती, एशियाच्या कोणत्या तर महत्त्वाच्या विषयावर त्यांचं डिस्कशन चालू आहे. आणि थांबून बघण्यात ही जी मजा आहे तर ती वेगळीच आहे. हे असं निरभ्र आकाश आणि आम्ही आता आलो जेजुरीला. हे जेजुरीचं मंदिर तुम्ही बघू शकता, खंडेराय, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला खंडेराय, तर त्याचं जेजुरीगड. हा उन्हाळ्यात ज्यावेळेस प्रवास करत होता त्यावेळेस असं निरभ्र आकाश असतं, मस्त असं आकाशात ढग दिसत आहेत, छोटे छोटे व्हाईट व्हाईट ढग आणि हे असे उघडे बोडके डोंगर दिसत आहेत. डोंगर म्हणजे ह्या उन्हाळ्यामुळं डोंगरावर एकही झाड दिसत नाही, अगदी काळे काळे डोंगर दिसत आहेत आणि मस्त असं आकाश दिसतंय निरभ्र. भारी वाटतं प्रवास करताना हे असं बघून. तर आता आपण आलो दिवे घाटात, इथूनच पालखी जाते. आणि हीच ती विठ्ठलाची मूर्ती जी पालखीच्या वेळी प्रत्येकाच्या स्टेटसला असते, खूप मस्त असं दिसतं त्या स्टेटसला. तर हा घाट दिवे घाट आहे आणि इथून दिसणारं पुण्याचं हे नयनरम्य दृश्य खूप मस्त दिसतं पुणे या घाटातून. संध्याकाळी तर जबरदस्त दिसतं पुणे, म्हणजे लाईटिंग लागल्यानंतर वगैरे आणि नागमोडी वळणं, अगदी हा घाट उतरला की आपण पुण्यात प्रवेश करतो. तर ह्याच्यातूनही प्रवास करण्याचा काही वेगळाच आनंद आहे, घाटातून डोंगर कपाऱ्यातून. आणि आता इथं आपण जरा थांबूया आणि बघूया मस्तानी तलाव. इथून मस्तानी तलावाचा व्ह्यू दिसतो, तोही जबरदस्त व्ह्यू आहे. चला तर बघूया. हा मस्तानी तलाव आहे, मस्तानी तलाव. हा हे पूर्ण कसलं दिसतंय, काय झालं? आणि आपण आता अशा ठिकाणी उभा राहिलो आहे जिथून पुण्याचं नयनरम्य दृश्य दिसतं. पुणे, पूर्ण पुणे शहर दिसतंय आणि आजूबाजूचा परिसर दिसतोय. आणि हा तो मस्तानी तलाव जिथं काही काळ मस्तानीचं वास्तव्य होतं असं बोललं जातं, ज्याला इतिहास आहे. आणि हा ही ती पर्वतरांग, सह्याद्रीची पर्वतरांग आणि ह्याच्यातून जाणारा दिवे घाटातील हा रस्ता खूप मस्त आहे. आणि इथून पुणे सिटी बघणं ही एक पर्वणी आहे, खूप मस्त दिसते पुणे सिटी. तर आता आपण प्रवेश केला आहे पुण्यामध्ये, पुणे सिटीमध्ये. आणि पुणे सिटीमध्ये प्रवेश केल्यानंतर ही अशी हिरवीगार झाडं रस्त्याच्या बाजूने दिसत आहेत. आणि हेच वैशिष्ट्य आहे पुणे सिटीचं, पुणे शहराचं, की तिथं कोणत्याही झाडाला धक्का लावलेला नाही आहे. तर एका साईडला उंच अशा बिल्डिंग आणि या झाडीतून जाणारे रस्ते, हेच वैशिष्ट्य आहे पुण्याच्या रस्त्यांचे. आणि इथून प्रवास करत असताना कोणताही ऋतू असो खूप भारी वाटतं, खूप मजा येते प्रवास करताना पुणे सिटीतून. आणि ही जी डाव्या बाजूची मोठी बिल्डिंग बघतोय, ही तीच बिल्डिंग आहे जिथं कोरोनाची कोविशिल्ड लस तयार झाली, ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट, आदर पुनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट, इथंच कोरोनाची कोविशिल्ड लस तयार झाली. तर आता आपण आलो आहे भक्तिशक्तीला. आणि हा उंच असा हा तिरंगा आपला भारी दिसतोय. आणि हा जो तिरंगा आहे हा आकाशाच्या बॅकग्राऊंडला एवढा जबरदस्त दिसतोय,
भक्ती शक्तीचा हा पॉइंट जो आहे आणि इथून पूल असल्यामुळं पूर्ण असं जबरदस्त व्ह्यू दिसतो, नजारा दिसतो, आणि इकडं भक्ती शक्तीचं ते गार्डन। तर आता आपण पोहोचलोय तळेगावच्या टोलनाक्यावरती, आणि हा टोल तळेगावच्या ज्या वाहनं आहेत तर त्यांच्यासाठी माप आहे। तर हे झाल्यानंतर आता आपण जवळपास पोहोचलोच आहे, तळेगावच्या टोलनाक्यावरती आलो म्हणजे घरीच पोहोचलो। तर अशा प्रकारे आजचा हा प्रवास होता आमचा गावाकडून पुण्याकडे। तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही जरूर सांगा, लाईक करा, आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, कारण आता इथून पुढं खूप मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत। चलो, बाय बाय।